क्षेत्रीय कामगार पक्ष के अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष कादिर भाई कच्ची की अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संघ के महाराष्ट्र प्रदेश सचिव पद पर नियुक्ति की गई। इन्हें नियुक्ति पत्र संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष मुनीर भाई तांबोली और महाराष्ट्र अध्यक्ष अल्ताफ सईद के हाथों दिया गया। इस अवसर पर कादिर भाई कच्ची ने अपना मनोगत व्यक्त करते हुए संगठन द्वारा दी गई जिम्मेदारी को पूरी निष्ठा के साथ निभाए जाने की बात कही। आज का दिन बड़ा शुभ है, मेरे अजीज दोस्त मुनीर भाई अंतर्राष्ट्रीय मानवाधिकारी के अध्यक्ष है और अल्ताफ शेख महाराष्ट्र के अध्यक्ष, इन्होंने मुझे जिम्मेदारी दी, महाराष्ट्र सचिव की पद दी है और इस जरिए से हमारा एक कार्यालय के हिसाब से ऑफिस में एक शुभ काम हम चालू करना चाहते हैं। एक ओपीडी डॉक्टर का काम चालू करवाना चाहते हैं जो हफ्ते में दो बार रहेगा, जहाँ गरीबों को वार्ड क्रमांक 14 और 18 के लिए दोनों के लिए उपलब्धि होगी, जहाँ मुफ्त में दवाई दिए जाएगी और ओपीडी का चेकअप हुआ जाएगा। ये शुभ आरम्भ इंशाल्लाह अगले हफ्ते से चालू होगा, हफ्ते में दो दिन। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अनिलभाई कच्ची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नियुक्तीनंतर समाजसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आधीपासूनच। नियुक्तीनंतर त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणा म्हणजे संस्थेचे काही प्रोजेक्ट आहेत, जसं प्रोजेक्ट शिक्षा, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यापासून मुलांना शिक्षण घेताना जे त्रास होतात, आजकाल इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जे काही प्रॉब्लेम चालतात ते सर्वांना माहितीच आहे, त्यासाठी सुद्धा संस्था लढा देत असते, कादिरबाईंनी त्यातही आम्हाला हात दिलेला आहे। त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना आम्ही प्रोजेक्ट हेल्थ एक घेत आहोत, त्यामध्ये फ्री ओपीडी, म्हणजे मला वाटत नाही आतापर्यंत ही संस्था म्हणजे संकल्पना कोणी चालवली असेल, त्यामध्ये रोज 2 तास काजीरबाईंच्या ऑफिसमध्ये काही डॉक्टर येतील, ते फ्रीमध्ये इथल्या नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक 18 इथल्या लोकांसाठी फ्रीमध्ये ट्रीटमेंट, औषधं या सर्व गोष्टी पुरवणार आहेत आणि यातून मला वाटतं बऱ्याच प्रमाणे आमचं एक पुस्तक नो युअर राईट्स हा पुस्तक सुद्धा आम्ही काढत आहोत, त्यामध्ये मानवाधिकार, माहिती अधिकार, नागरिक अधिकार अशा बऱ्याचशा अधिकारांची माहिती आम्ही दिलेली आहे। लोकांना आपले अधिकार समजायला पाहिजेत, कारण बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत आपले अधिकारच माहिती नाहीत, यासाठी या पुस्तकाचं काम चालू आहे। पुस्तकासाठी ही कादिरबाईंनी खूप मदत केलेली आहे, असा समाजसेवक पुढे जावा यासाठी संस्था त्यांच्या सोबत आहे, एवढं बोलून माझ्या तुमच्या सोबत। दरमियान इस अवसर पर इन्हें शुभकामनाएं देने के लिए कोकण प्रभारी हुसैन चेचटवाला, रायगढ़ प्रभारी शब्बीर कोठारी, पनवेल तालुका अध्यक्ष विजय जाधव एवं नागरिक उपस्थित थे।